आणि आताची एक महत्त्वाची बातमी, विनायक राऊत वर्सेस शहाजी बापू पाटील यांचा शाब्दिक सामना पाहायला मिळतोय. शहाजी बापू सोंगाड्या विकास काम करणार काय करणार असा सवाल विनायक राऊत यांनी उपस्थित केला होता. विनायक राऊत यांनी सांगोल्यातील सभेतून शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका केली होती. काय ते सॉन्ग, काय ते आठ वेळा आपटलो, उद्धव ठाकरेंमुळे आमदार झाले, अशी टीका विनायक राऊत यांनी केली होती. तर विनायक राऊत यांच्या टीकेला कोकणामध्ये सभा घेऊन उत्तर देणार असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलंय. काय ता सॉन्ग, काय ता रूप, आठ वेळाला आपटलो, पण एकदा उद्धवजींच्या कखेर बाणाने टेकू दिलो म्हणून निवडा नेलो, नाही तर खायचा खाय गेलो असतो. जर धनुष्यबाणाचा टेकू मिळाला नसता तर शहाजी बापू काळे नावाचा आमदार या महाराष्ट्रामध्ये दिसला असता का हो? आता मी सांगोल्याचं सोंग आहे का, सांगोल्याचा कडवा नेता इथल्या माझ्या जनतेला माहीत आहे. एक दिवस येऊन आपलं उद्धव साहेबांना सांगितलं तू सांगोल्या जा म्हणून आला आपला गडबडीने काहीतरी दोन तासात उरकून कवागाराकडे जाऊन पापलेट मासा खायला असं ह्याला झाला असेल, ह्याच्या काय नादाला लागू नका. सॉंग बिन काय आम्ही ना, आम्ही अस्सल रगील माणसं आहे. या तालुक्यातल्या दुष्काळी भूमीत खैराच्या लाकडासारखा आम्ही इथं उगवलेला आहे, इकडे तिकडे हटणार नाही. आणि मला सॉंग म्हणताना तुम्ही उद्धव ठाकरेसमोर जोकर म्हणून डान्स कसा करता एकदा जनतेला करून दाखवतं का पुन्हा? अहो जोकरसाठी नाचते ती नुसती पाच सहा जण तिथं. ही जोकर आहे तो जोकर.